105 हुतात्मे, 69 सीमा बांधवांचे हुतात्मे, ते वरून आपल्यावरती पुष्पवृष्टी करताय, आपल्याला सुरक्षा कवच देताय. एक लक्षात घ्या, दर्शनचा विजय हा 105 हुतात्म्यांना दिलेली सगळ्यात मोठी आपली भेट असते. शिवसेनेने 69 हुतात्मे दिले, त्या हुतात्म्यांच्या चरणी आपल्याला ही बेळगावची खासदारकी व्हायची आहे, बाकी आपल्याला काही नको. एकदा शुभमला दिल्लीत येऊ द्या, शुभम लोकसभेत शपथ घेईलच, पण एक जाहीर शपथ सोहळा आपण इकडे सुद्धा संयुक्त महाराष्ट्र चौकात तर परत आचारसंहिता वगैरे भांगडी आहे, त्याच्या भांगडीत आम्ही घाबरत नाही. 22 जुनाचे खासदार श्रीमान शुभम शेळके सरपंच. आपले माननीय खासदार शुभम शेळके यांना आपण शुभेच्छा देऊ. की तरुणांच्या पाठीशी आपण सगळे उभे राहिलेला तरुणांची ताकद जी दिसते, हीच ताकद 65 वर्षापूर्वी तुमच्यासारखे तरुण तेव्हा हे सगळे तेव्हाचे नेते बाबूराव ठाकूर असतील, सायना, कष्टेकर, याळगी ही नावं आम्ही ऐकली तेव्हा कसे लढत होते, कसे तुरुंगात जात होते, कसे संघर्ष करत होते, तशा प्रकारची तरुण पिढ्या उभी राहिली. आणि तुम्हाला फक्त आशीर्वाद देण्याचं काम आम्ही करू, पण जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला साथ घालाल तेव्हा महाराष्ट्र आपला पाठीशी राहील, लोकसभेत राहील, राज्यसभेत राहील, रस्त्यावर उतरून सुद्धा राहील. काळजी करू नका, दर्शनला 17 तारखेला हा सिंहाच्या टप्प्यावर गेलाच पाहिजे, आणि संपूर्ण दिल्ली नव्हे या सिंहाच्या गर्जनेनं हा देश सुद्धा हादरला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.